आज आपण आपल्या नेक्स्ट सेशनला म्हणजेच फिफ्थ सेशनला सुरुवात करणार आहोत. ठीक, या सेशनमध्ये आपण काय बोलणार आहोत तर ऍप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. आत्तापर्यंत आपण तुम्हाला माहीत आहे लिनियर इक्वेशन फर्स्ट लेसन कम्प्लीट केला, त्यामध्ये पण आधी आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या, त्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन्स बघितले. सेम वे आपण सेकंड जे आहे लेसन दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन तो सॉल्व्ह केला, त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या, नंतर त्याचे ऍप्लिकेशन बघितले. सिमिलरली इन अरिथमेटिक प्रोग्रेशन असो आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघितले, टी एनचा फॉर्म्युला वापर करून, एस एनचा फॉर्म्युला वापर करून. आता आपण काय करणार आहोत, रेग्युलर यूजमध्ये किंवा रेग्युलर गोष्टीमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनचं कुठे यूज होतो, व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, तर ते आपण आज इथे बघणार आहोत. म्हणजे मॅथ्समध्ये मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला की ऍप्लिकेशन्स आहेत लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन अरिथमेटिक प्रोग्रेशन. जे काही तुम्ही मॅथ्समध्ये अल्जेब्रामध्ये बघणार आहात त्याचे प्रत्येकाचे काय ऍप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, नाऊ लेट्स स्टार्ट विथ अवर फर्स्ट एक्झाम्पल, इट इज ऍप्लिकेशन ऑफ एन ऍप. सी हियर फर्स्ट एक्झाम्पल, ऑन 1st January 2016 सानिका डिसाइडेड टू सेव ₹10 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. इफ शी डिसाइड टू सेव लाईक दिस देन ऑन 31st December 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग. आता ह्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर 1st January त्यांनी स्टार्ट केलं, 1st January 2016 अँड 31st December 2016. सो आपल्याला आता त्यासाठी आपल्याला आधी माहीत पाहिजे की पहिल्या डेला अनिका डिसाईड टू सेव ₹10 ऑन फर्स्ट डे, हां म्हणजे 1st January. सो ए इज इक्वल टू काय, 10. म्हणजे फर्स्ट टर्म दॅट इज T1 इज इक्वल टू 10, T2 इज इक्वल टू 11, T3 इज इक्वल टू 12 अँड सो ऑन. ठीक आहे, सो त्याने अशा प्रकारे काय केलं आहे, तर तिने सेव्हिंग करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, सो आपल्याला ए मिळालं, त्यानंतर आपण डिफरन्स करू शकतो डी. डी म्हणजेच काय, तर T2 - T1 म्हणजेच 11 - 10 विच इज इक्वल टू 1. सो डी ची व्हॅल्यू आलेली आहे 1. आता इकडे बघा, 2016 म्हणजेच हे काय लीप इयर आहे, बरोबर. लीप इयर माहिती ना तुम्हाला, 4 ज्याला डिवाइड होतो इयरला, तर तो लीप इयर असतो. ठीक आहे, 2016 लीप इयर आपल्याला माहिती आहे की देर आर 365 days, लीप इयरमध्ये 1 एक्स्ट्रा असतो, तो 366 days. ठीक आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ डेज किती आहे, 366. यू कॅन से हियर टोटल नंबर ऑफ डेज एन इज इक्वल टू 366. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग, म्हणजे एस 366 वी हॅव टू फाइंड आउट. म्हणजे 366 डेजमध्ये त्यांनी टोटल किती सेविंग केलं हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. सो हे गिव्हन होतं, हे जे एस मी दिली ते टू फाइंड S3. ठीक आहे, आपण ते 2.5 लिहिल्यानंतर नेक्स्ट लिहिणार आहोत फॉर्म्युला. आता कुठला फॉर्म्युला वापरणार आहे आपण, एस एनचा, कारण त्यांनी आपल्याला सम विचारले टोटल सेविंग. एस एन इज इक्वल टू N/2 ब्रॅकेट 2A + N-1 डी. ठीक आहे, तो आपल्याला काय करायचं आहे, 366 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट 2 × एची व्हॅल्यू 10 आहे प्लस एन ची व्हॅल्यू 366 - 1 डी ची व्हॅल्यू आहे 1, बरोबर. 2 × 1 = 2, 2 × 8 = 16, 2 × 3 = 6, 180, 3 × 2 = 20 प्लस 365 × 1, बरोबर.
183, 20 plus 365, 183, 5 plus 0, 5, 6 plus 2, 8. आपल्याला काय करावं लागेल, याची मल्टिप्लिकेशन करावी लागेल. 385 into 180. मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून दाखवते. 5 3 जा 50, 5 कॅरी 1, 8 3 जा 24 प्लस 1, 25 कॅरी 2, 3 3 जा 9, 0. एट फाइव जो 40, जीरो कैरी 4, एट एट जो 64 प्लस 4, 68, 8 कैरी 6, 8 थ्री जो 24, 24 प्लस 6, 30, 5 वन जो 5, 8 वन जो 8, 3 वन जो 3, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 4 कैरी 1, 10, 0 कैरी 1, 3 प्लस 3, 6, 70,000, 455 per saving. म्हणजे एस 30 366 किती व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला, 70,450 455. ठीक आहे, इथे बघितलं तर 589 करेक्ट आहे. आपले ॲडिशन तुम्ही चेक करा, काय मिस्टेक माझं चुकू शकतं. ठीक आहे, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 इज करेक्ट. फर्स्ट चेक करू शकता तुम्ही परत एकदा. आपण फायनल आन्सर आपलं काय लिहिणार आहे की व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग. हर टोटल सेविंग इज इक्वल टू 70,450 रुपीज. लक्षात आलं. सो आपण असं ऍप्लिकेशन यूज केलं, म्हणजे दिस इज यूज ऑफ एपी, म्हणजे आपण अप्लाय केलं जे काही आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन या लेसनमध्ये बघत आहोत, बघितले आहे ते फॉर्म्युले यूज करून आपण काय केलं, त्याचा वापर करून ती व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. सचिन इन्व्हेस्टेड इन द नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन द फर्स्ट इयर. ही इन्व्हेस्टेड रुपीज 5,000 फर्स्ट इयर. So we can say here A is equal to T1 is equal to 5,000. Second year, that is T2, 7,000. T3, third year, so 9,000. And so on. Okay. Find the total amount he invested in 12 years. So that is how you say 12 years more than how you invest. So you have to find out. A is equal to 5,000. D is equal to T2 minus T1, so 7,000 minus 5,000, which is 2,000 D ahe. Ani 12 years kena sangitle na, so apalyala M chi value maahiti 12 years. Theek hai, aur ithe pan apalyala bhai kaya vicharle ki total amount, total amount manje again apalyala kaya vaparayche. सेम फॉर्म्युला, दॅट इज एस एन हे गिवन आहे. टू फाइंड आउट दॅट इज एस 12 फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन बाय 2 2a प्लस एन मायनस 1 D. Okay. So S 12 1 by 2 2 into it is a 5,000 plus N is 12 minus 1 D is 2,000 2 1s are 2 2 6 are 12 6 5 2s are 10 is equal plus 12 minus 1 11 into 2000 2000 plus 11 2s are 22
थाउजंड 22,000 प्लस 10,000 32,000 बरोबर ना लक्षात येते ना 32,000 तर मल्टीप्लाय बाय 6 करायचं आपल्याला तर वी कॅन पुट 0 हियर 6 टू जा 12 टू कॅरी वन 6 थ्री जा 18 सेविंग काय झाली त्यांची तर 1,92,000 वॉट इज द क्वेश्चन सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट फाइंड द टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड टोटल अमाऊंट त्यांनी किती इन्व्हेस्ट केली आहे तर 1,92,000 रुपीज 1,92,000 देअरफॉर टोटल टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन्व्हेस्टेड इज इक्वल टू रुपीज 1,92,000 लक्षात आले म्हणजे किती सोपं कॅल्क्युलेशन होते तुम्हाला लक्षात येत असेल आता हेच जर आपण प्रत्येक वर्षाची व्हॅल्यू ऍड करत बसलो तर आपल्याला किती वेळ लागला असता त्यापेक्षा हे काय सिम्पल मेथड म्हणजेच ऍप्लिकेशन ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण आता बघा देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स देर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो हाऊ मेनी रोज आर देर 27 इन फर्स्ट रो देर आर 26 सीट्स सेकेंड रो देर आर 22 थर्ड रो देर आर 24 सीट्स सो T1 इज इक्वल टू 20 T2 इज इक्वल टू 22 T3 is equal to 24 and so on. Okay. Find the number of seats in 15th row and also find how many total seats are there in the auditorium. Okay. This is two questions which are there. 15th. That is first row, second row, third row. Asha 15th row, how many seats are there? Our first question is. What is second question? Total number of seats. In the auditorium. So from the given information we can say that A is equal to 20, B is equal to 22 minus 2, so 2. Okay, ate ithe jeva aplyala 15th row vicharle so apan ithe vapru shakto n is equal to 50. See here what is asked find the number of seat in the 15th row mhanje specific kya row baddal vicharle आता आपण कुठला फॉर्म्युला इथे वापरणार तर TNचा फॉर्म्युला कारण आपल्याला स्पेसिफिक 15th टर्म बद्दल त्यांनी विचारलंय सो वी कॅन यूज TN फॉर्म्युला हियर ओके सो वी कॅन से टू फाइंड आउट T15 जस्ट एंड दिस सेकंड क्वेश्चन टोटल सीट्स सी हियर देयर आर 27 रो सो S 27 is also asked. Okay. So, both formulae we have to use here. First, that is Tn. A plus n minus 1 d. Second formula. Sn is equal to n by 2. 2a plus n minus 1 d. Okay. So, we'll start with the first formula. आपल्याला काढायची व्हॅल्यू T15 करेक्ट वॉट इज ए इज 20 प्लस 15 मायनस 1 डी इज 2 15 मायनस 1 डी ठीक आहे 20 प्लस 14 इंटू 2 20 plus 14 to the 28 14 to the 28 28 plus 20 48 so T15 value kiti aalele aahe 48
So in the 15th row, there are 48 seats. लक्षात आले आपण एक फर्स्ट क्वेश्चन जो आपल्याला विचारला होता तो सॉल्व केला. ओके, आता सेकंड मध्ये आपल्याला करायचे, तर आपल्याला काय विचारले, S27. तो फॉर्म्युला तर ऑलरेडी आपण लिहून घेतलं, वाटल्यास तुम्ही ते परत रिपीट करा. N/2 2a + n-1d. N किती आहे? 27/2. 2 × h वैल्यू काय आहे? 20 + 27 - 1. डी ची वैल्यू आहे 2 × 27/2. 22 = 40 + 27 - 1 = 26 × 2. 27/2 = 40 plus 6 × 12 = 2. Carry. You see 26 × 2, you can directly calculate the value. 26 × 2 = 52. Okay. So 27 × 2. Sum of this 92. Okay. 2 × 1 = 2, 2 × 4 = 8, 2 × 6 = 12. So 27 × 46 is 27. Only we are here, we have to multiply 46 × 27. Here 6 × 7 = 42, 2 × 4 = 7, 4 = 28, 28 + 4 = 32, 0, 6 × 12, 2 × 1, 4 × 2 = 9, 2 + 2 = 4, 9, 11, 12, 30. It is 1, 3, 4, 2. लक्षात आलं, therefore S27 = 1, 3, 4, 2. So in the auditorium, how many seats are there? 1342. आपलं फायनल आन्सर काय असणार आहे? इन द व्हॉट इज द क्वेश्चन दॅट 15th row. Seats in the 15th row. Seats in the 15th row is equal to 15th row किती आले होते आपले? It's 48 seats and total seats in auditorium question का in auditorium is equal to 1342. कळाले सगळ्यांना? अशा पद्धतीने आपण काय बघितलं, तर ऍप्लिकेशन ऑफ द लिनियर सॉरी अरिथमेटिक प्रोग्रेशन. लक्षात आले तुम्हाला? टोटल सीट्स आपण कशा बघितल्या, कशा कॅल्क्युलेट केल्या. आता या ठिकाणी आपण काय केलं होतं की दोन्ही फॉर्म्युले आपण यूज केले, बरोबर? म्हणजेच तर TNचाही फॉर्म्युला यूज केला आणि SNचाही. म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही फॉर्म्युले यूज करून आपण काय करू शकतो की एखादं क्वेश्चन तुम्हाला असेल तर तो अरिथमेटिक प्रोग्रेशनने आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण ऍप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशनचे काही एक्झाम्पल्स बघितले असतील. अजून काही एक्झाम्पल्स जर तुम्हाला सोडवून दाखवायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्सवर नक्कीच मेसेज करा, मी नक्की सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तुम्हाला माझं सेशन आवडलं असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.